आकाश आता पुढे आता काहीच सांगता येणार नाही म्हणू पण यामागे जी कोणी लोक आहेत त्यांना शोधून काढायला पाहिजे मंगेशला कुठे नेलाय त्यांचा पुढचा प्लान काय हे सगळं शोधून काढायला हवं आणि ते कसं करणार इतकं सगळं घडवून आणण्यामागे कोण असेल तेच तर शोधायचंय पण जे कोणी आहे ते खूप पॉवरफुल आहे हे नक्की नमिता हे काम तूच करू शकतेस या सगळ्या मागे कोण कोण आहे हे तुला शोधून काढायचंय त्यांच्या दृष्टीने तू अजूनही त्यांच्यासाठी काम करतेस ना हो वकील त्या वकीलच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा सगळं काही कळायला हवं हो सर मी ते नक्की करेन मंगेशच्या वरही काम करणारी कुठली सिस्टीम आहे हे मी नक्की शोधून काढेन सर पण सर दुसरी गोष्ट म्हणजे मंगेश या स्कॅन्डलमध्ये एकटाच सर्वे सर्वा नाही आहे त्याच्याही वर कुणीतरी आहे ज्याचे हात वरपर्यंत पोहोचतो कदाचित काही बडी धिंड यात इन्व्हॉल्व असू शकतात सर आता पावलं जपून टाकावी लागणार आहे नमिता आपलं काम आणखी अवघड आणि जबाबदारीचं झालंय आता हो सर आणि मी ते तितक्याच जबाबदारीने पार पाडेन गुड मनू चल आपण निघूया नमिता कामाला सुरुवात कर मी येतोच ओके सर चल साहेब संपत आवाज असा काय येतो सगळं ठीक आहे ना तिकडे तेच सांगतो साहेब या वकिलानं पलटी मारली साहेब मंगेशला पळायला मदत केली यानं मंगेश पळाला साहेब मंगेश पळाला अरे काय मूर्खासारखं बोलतोस तू अंधळा माणूस तू तुम्ही डोळस ना मग तुमच्या देखत तो कसा काय पळू शकतो नाही साहेब पण या वकिलानं या वकिलाचं काय करायचं ते मी बघतो कुठे आता तो बसलाय ना माझ्या समोरच बसलाय ताबडतोब घेऊन आहे माझ्याकडे त्याला हो साहेब ए गद्र्या ही गद्दारी तुला महागात येणार आहे इतकी वाईट परिस्थिती होणार आहे तुझी की पुढचा जन्म माणसाचा नको अशी प्रार्थना करशील समजलं पहिली शिक्षा काय असणार आहे माहिती मंगेश नाही मिळाला तर तुझा सत्कार मी करणार तुझा सत्कार संपत डोकं ताळ्यावर ठेवून काम करायचं आपल्या धंद्यात गाफील राहून चालत नाही माहितीये ना अंधळा माणूस आहे तो फार लांब जाणार नाही शोधा त्याला तो सापडत नाही तोपर्यंत हा कुत्रा इथेच राहील आणि मंगेश नाही सापडला ह्याला आधी गोळ्या घाला आणि मग स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून घ्यायच्या नाहीतर ते काम मला करायला लागेल हा गद्दारी करतोस काय माझ्याशी तो मंगेश नाही मिळाला ना तर कुत्र्याच्या मौतीनं मरशील कुत्र्याच्या मौतीनं मरणार आहेस तू कधी मला फार गंमत वाटते आयुष्याची आपण मनात त्याचं एक चित्र पूर्ण करायला जातो आणि ते चित्र पूर्ण होत आलंय असं म्हणेपर्यंत
त्यातले सगळे रंग बदलून जातात. ते चित्र पूर्ण होतच नाही. मला तर सारखाच असा अनुभव येत असतो. आपण ठरवतो त्यापेक्षा गोष्टी नेहमी वेगळ्याच होतात, कारण आपण एकटे नसतो. बाकीच्यांचं नशीब, इतरांचे विचार, कृती या सगळ्या गोष्टी बांधल्या गेलेल्या असतात. आता या मंगेशच बघ ना, त्याला उपरती होण्याकरता डोळे गमवावे लागले आणि त्याच्यातला माणूस जागा झाला. आपल्या पापांची कबुली द्यायला तयार होता, पण आता इतर लोक ते त्याला करू देत नाहीये. जेव्हा तो माणूस की सोडून वागत होता तेव्हा ह्युमन राईट्सचा प्रश्न कोणालाच नाही पडला, आणि आता जेव्हा तो माणूस बनू पाहतोय तेव्हा कोणीच त्याला ते करू देत नाहीये. आता त्याचं काय होणार आहे पुढे? काय होणार? ज्यांच्यासाठी तो काम करतोय ते त्याला पुन्हा सैतान बनवतील. त्यांना ऐकलं तर ठीक, नाही तर त्याचीही अवस्था प्रशांत सारखीच होईल. मनू, काय झालं तुला? तू का गप्प आहेस? भीती वाटतंय का? माहित नाही. खरं सांगावं तर मला नक्की काय वाटतंय तेच मला कळत नाही. विचार, खूप विचार केल्यामुळे असं होत. मनू, तू भेटण्याआधी माणसं इतका विचार करतात याची कल्पनाच नव्हती मला. नाही, मी विचार करतो पण तू जरा जास्तच करते. नको का करू इतका विचार? आत्ता जे पुढे आहे ते जगणं महत्वाचं, त्याचा आनंद हरवून बसण्यात काय अर्थ आहे? जुन्या गोष्टी मनात रेंगाळत राहतात ते खरं आहे, पण कधीतरी त्या मागे टाकल्या पाहिजे. तूही तेच कर. सगळे हेच सांगतात प्रत्येक वेळी. मला असं वाटतंय मी या विचाराच्या भोवऱ्यातून कधी बाहेरच पडणार नाही, उलट अजून खोल खोल आत रुतत चालले. असं वाटलं ना की भविष्याबद्दलची सुंदर स्वप्न पाहायला सुरुवात करायची, आपोआप तो भवरा गरगरायचा थांबेल, शांत वाटेल. आज किती वेगळाच बोलतोस. हा आकाश मी कधीच पाहिला नव्हता. मग आता बघ म्हणून तुला अजून माझी बरीच रूप पाहिजेत. नाही, नेहमी कामात असतो ना मी, पण जेव्हा कामात नसतो तेव्हा किती रोमॅन्टिक असतो हे कुठे अनुभवलं असतो? लग्नानंतर कळेलच तुला. मला खरंच खूप बरं वाटतं आकाश, असाच राहशील ना लग्नानंतर? आजमावून बघ. बघीन लग्नानंतर. मी खूप स्वप्न पाहिली आहेत आपल्या दोघांसाठी. खूप सुखात ठेवायचंय तुला, कोणीही देऊ शकणार नाही इतका आनंद द्यायचा आहे तुला. यापुढे आयुष्यभर तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायचं नाही आहे मला. खूप सोसलायस तू, पण आता नाही, आता तुला फक्त सुख मिळालं पाहिजे आणि ते मी देणार आहे तुला. मनातली भीती दुःख सगळं काही काढून टाक, कारण आता तू एकटी नाहीस. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे.
चला निघावं लागणार आता म्हणून मला नाही जायचं तुझ्या बरोबरच राहायचं त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल बाय उद्या भेटूया ना का का आपल्या दोघांना भेटायचं असेल तर का कुठून आला असंच फिरायला जाऊया जिथे फक्त आपण असू नुसतंच हो ठीक आहे नाही तू काही बोलणार नसशील तर जातो मी आकाश काय नाही असच हाक माराविषयी वाटली असं अर्धवट काय बोलतोस जे बोलायचं ते बोल ठीक आहे बाय आकाश माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे सगळं जागच्या जागी होत आता हे फोटोज म्हणूच्या ताब्यात दिले की बस फक्त वाईटच घडतं असं नाही चांगलंही घडतंय माझ्या आयुष्यात
इतके दिवस मी विसरलेच होते की मला आनंदातही जगता येतं, आणि तो आनंद मला आकाशने दिलाय. आजचा दिवस नेहमी लक्षात राहील माझ्या. आता मला सगळी भीती, सगळी दुःख खरंच विसरायला हवी. घाबरायचं रडायचं काहीच कारण नाही, आणि आता मला नशिबाला दोष द्यायचंही काही एक कारण नाही, कारण त्याच नशिबाने मला आकाशसारखा जोडीदार मिळवून दिलाय. आता मनासारखं जगायला हवं, जगण्यातला आनंद मनसोक्त लुटायला हवा. रडत कुढत बसून काही होणार नाहीये, आणि आता रडायचं कशासाठी आणि कुणासाठी? आता फक्त हसायचं. मजेत राहायचं आकाशासाठी, स्वतःसाठी. आकाश खूप प्रेम करतो माझ्यावर, मलाही त्याला खूप प्रेम द्यायचंय. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे.